आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 4 मध्ये बहुजन विकास आघाडीला वाढता पाठिंबा. नौके असले तरी अभ्यासू उमेदवार दिल्याने विजयाची खात्री. शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 4 मधून बहुजन विकास आघाडीतर्फे नौके परंतु अभ्यासू उमेदवार दिल्याने या प्रभागातून विजय निश्चित असल्याची खात्री असल्याचं आमदार उल्हासदादा पाटील यांनी सांगितलंय. प्रभाग 4 मध्ये मी स्वतः आणि गोकुळचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील या प्रभागातले उमेदवार शिवाजी पटनकुट यांच्या सुविधी पत्नी, दुसरे आमचे उमेदवार विनायक हुगे, नगराधीशपदाचे उमेदवार रणजितसिंह पाटील, दत्तदूतचे चेअरमन रामदास गावडे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्याबरोबर या संपूर्ण प्रभागामध्ये आज घर टू घर प्रचारासाठी बाहेर पडलो आहे. मतदारांचा प्रतिसाद पाहता निश्चितपणानं या ठिकाणी शिरूर तालुका बहुजन विकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमचे सर्वच उमेदवार विजयी होतील यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही. प्रभागामध्ये फिरत असताना ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे होत्या त्या न मिळाल्यामुळं मतदारांच्यामध्ये प्रस्थापितांच्याबद्दलचा नाराजीचा सूर ठिकठिकाणी लोक बोलताना दिसतात. निश्चितपणानं यानंतरच्या काळात आम्हाला जेवढी परमिशन ताकद दिली आहे, जेवढी बुद्धी दिलेली आहे, ती सर्व बुद्धी आणि ताकद या सामान्य जनतेकरता खर्च करण्याचं आम्ही ठरलो आहे. गेल्या 4 वर्षामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं कोट्यवधी रुपयाचा निधी आणून मला खर्च करता आला, काही समाजाच्या हिताच्या चांगल्या गोष्टी करता आल्या, निश्चितपणानं नगरपालिकेच्या माध्यमातून यानंतरच्या काळात जो काय भरघोस निधी येणार आहे तोसुद्धा आम्ही या सामान्य माणसांच्याकरता खर्ची घालणार आहोत. आणि या एकूण सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आज आम्ही शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना रासपच्या वतीने जे पॅनेल उभं केलं आहे ते कोणत्याही पद्धतीनं विजय होईलच ह्याच्यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही. धन्यवाद. प्रभाग 4 मध्ये बहुजन विकास आघाडीतर्फे घर टू घर प्रचार करण्यात येत असून स्वतः आमदार उल्हासदादा पाटील, गोकुळचे माजी चेअरमन दिलीप तात्या पाटील हे उमेदवार आणि निवडक कार्यकर्त्यांसह घरोघरी मतदारांच्या भेटी घेत आहेत. बहुजन विकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी रणजितसिंह पाटील हे उमेदवार असून नगरसेवक पदासाठी पहिल्यांदाच विनायक हुगे या तरुण तडफदार युवकाला संधी देण्यात आली आहे. विनायक हुगे हे राजकारणात नौके असले तरी आजपर्यंत आरोग्य सेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तरुण, सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आशेनं पाहिलं जातंय. त्याच त्या घोषणा, तीच ती आश्वासनं आणि समस्या मात्र आहे तशाच. याला जाम कंटाळलेले नागरिक आता विनायक हुगे यांच्या रूपानं परिवर्तन घडण्याचा मानस व्यक्त करत आहेत. प्रभागात प्रचारादरम्यान त्यांना मिळत असलेला प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता विनायक हुगे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 4 मधून संदीप इंगळे. मी यावा आपल्या 4 नंबर वाडातून प्रथमच निवडणुकीला उभारलेलो आहे. बहुजन विकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाला आहे. आमदार उल्हासदादांचा माझा आशीर्वाद आहे, दिलीपदादांचा आशीर्वाद आहे, यांच्या आशीर्वादाने मी इथे काम करायची इच्छा आहे म्हणून निवडणुकीला उभारलेलो आहे. आणि इथं मतदारसंघात फिरताना मला जो भरघोस मला प्रसाद मिळतो आहे त्याच्यावरून असं वाटतं की आमचे जे पॅनल आहे ते पॅनल टू पॅनल आम्हाला नक्की विजयी होईल. आणि फक्त मतदारांना मला एकच विनंती, कळकळीची विनंती आहे की त्यांनी योग्य उमेदवाराला निवडून द्या. आत्तापर्यंत कोणती कोणती विकास कामे केली? मी प्रथमच निवडणुकीला उभारलो आहे, पण आमच्या ज्यांच्या माध्यमातून मी निवडणुकीला उभारलो आहे त्यांनी भरघोस कामं केली आहे त्या मतदारसंघामध्ये. कोणकोणती कामं केली आहेत विकास कामं? आता रस्त्याची कामं म्हणणार तुम्ही, तर रस्त्याचे बापूंनी 121 कोटी आपले मंजूर करून आणले. ते तालुक्यासाठी केलेले आहेत बरं, फक्त प्रत्येक शिरोळसाठी किती केले आहेत? शिरोळमध्ये, हां शिरोळमध्ये त्यांचे आता भरपूर कामं चाललेली आहेत. आता जसं म्हणणार तुम्ही आता आपलं पद्मराजी हायस्कूल ते आपलं नंदीवाले वसाहत 4 कोटी असं काम चालू केलं आहे तिथं. आता अशी भरपूर अशी कामं आहेत असं मी सांगू शकतो. मी आता आचारसंहितेमुळे त्यांनी भरपूर कामं आहेत थांबवलेली आहेत तशा म्हणजे. तर एखादं तुमचं विकास कामातलं काम सांगा की ठोस काम कोणतं केलं तुम्ही? मी प्रथम सामाजिक काम, सामाजिक म्हटलं तर मी आता आरोग्य सेवेचं काम करतोय, कॅम्प घेतले आहेत भरपूर मी. तसं तर म्हटलं तर आता मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून भरपूर आता लोकांच्यात मी मिसळतोय, त्यांची कामं करतोय. किरकोळशी म्हणजे त्या प्रभागात किती वेळा तुमची फेरी झाली?
3 फेऱ्या झाल्या माझ्या आता, आणि ते त्याच्या ह्याच्या अगोदर म्हणजे मी कायम संपर्कातच आहे. ठीक आहे.